एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या एका सव्वीस वर्षीय अविवाहित युवतीने आज दिनांक सोळाला पत्रकार परिषद घेत तिच्यावर सतत तीन वर्षापासून अत्याचार होत असल्याचा खुलासा केल्याने अचलपूर परतवाड्यात खळबळ उडाली आहे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे या गावात राहणारी सव्वीस वर्षीय युवती परतवाड्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर नोकरी करण्यासाठी येते तिच्यावर अचलपूर नगरपालिकेमध्ये काम करणारा नरेंद्र तांबे व अठ्ठेचाळीस नामक एक कर्मचारी पाळत ठेवतो व तिला फूस लावून आपल्या प्रेम जाळ्यात ओढत सीमाडोच्या जंगलात नेऊन तिच्यावर तिच्या मर्जीविरुद्ध अत्याचार करतो अशी हकीकत आज पीडित युवतीने पत्रकारांना आपल्या आप सांगितली यानंतर युवतीने संबंधित व्यक्तीसोबत संबंध तोडले असता तिला तिच्या गावी जाऊन तिच्या भावाला मारून टाकण्याच्या धमक्यात देत पुन्हा परत वाड्यात आणले व सतत परत वाड्यातील एका लॉजमध्ये नेत अत्याचार केले अशा प्रकारे तिचे अश्लील व्हिडिओ बनविले असल्याचा आरोप या युतीने केला मागिल पसुन तुझे आहे मागील तीन वर्षापासून तुझ्यासोबत अन्याय अत्याचार सुरू आहेत तर तेव्हा तू तक्रार का दिली नाही ही बाब जेव्हा पत्रकारांनी विचारली तेव्हा तिने संबंधित आरोपीने माझ्या आईला मारहाण करून माझ्या भावाला जीवानीशी मारून टाकण्याची धमकी देत माझ्यावर लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे पीडित मुलीने आज परतवाडा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन आरोपीला अटक करण्याची मागणी तसेच तिला न्याय मिळण्याची मागणी केली आरोपींविरुद्ध तीनशे शहात्तर तीनशे तेवीस पाचशे सहा अन्वेय गुन्हा दाखल झालेला असून आरोपीला परतवाडा पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत